नगर दौऱ्यावर असताना जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील आणि नामदार प्राजक्त तनपुरे यांनी लोकनेते निलेश लंके संचलित शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर भाळवणी इथे भेट दिली. या कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध सोयी सुविधा इथली व्यवस्था यांची माहिती त्यांनी घेतली. याप्रसंगी आमदार लंके यांनी जयंत पाटील यांचा ऑक्सिमीटरने ऑक्सिजन चेक केला. त्यानंतर त्यांनी पाटील आणि तनपुरे यांना कोविड सेंटरविषयी माहिती दिली. याप्रसंगी आमदार निलेश लंके यांनी या कोविड सेंटरच्या कामाविषयी इत्यंभूत माहिती पाटील यांना पुरवली. पाटील आणि तनपुरे यांच्या समवेत पक्षाचे इतर पदाधिकारी आणि सहकारी तसेच कोविड सेंटरचे स्वयंसेवकही उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी स्वतः जातीने लक्ष घालून याविषयी माहिती घेतली. व्यासपीठावर विराजमान झाल्यावर आपल्या सहकार्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तसेच त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी जयंत पाटील साहेब आले. निश्चितच आमच्या ऋणांचं मनोबल वाढलं अशा शब्दात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी भुजबळ परिवारानं निलेश लंकेंच्या एका शब्दावर हे 10 एकर प्रांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचंही पुष्पहार घालून आभार मानण्यात आले. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात आमदार जयंत पाटील आणि आमदार प्राजक्त तनपुरे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी आणि सहकारी आल्यामुळं आज खऱ्या अर्थानं धन्य झालो असे आमदार निलेश लंके म्हणाले. साहेब, या ठिकाणी आम्ही आजपर्यंत हे कोविड सेंटर चालवलं, त्या ठिकाणी कोविड सेंटरच्या माध्यमातून 6,835 रुग्ण या ठिकाणी आपण ॲडमिट करून घेतले. त्यामध्ये 5,845 पेशंट आजपर्यंत डिस्चार्ज केले आणि आत्ताच्या परिस्थितीत 990 पेशंट या ठिकाणी ॲडमिट आहे. आपण जे रेफर पेशंट केले फक्त 185 पेशंट रेफर केले आणि ओटूला जे आपण पेशंट होते 1230 पेशंट ओटूला या ठिकाणी त्या ठिकाणी व्यवस्थित झालेले आहे. म्हणजे इतका चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे आणि डेथ रेट जर म्हणलं तुम्ही तर 0, म्हणजे इतकं आदर्श या ठिकाणी कोविड सेंटर चालवलं. तपासू शकतो, गोळ्या पण देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आधार देतो. म्हणजे साहेब, तुम्हाला अभिमानाने सांगतो की आम्ही मृत्यूच्या दारात गेलेले 100 ते 150 लोक आम्ही मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढले असते. म्हणजे काही घटना अशा आहेत, माझ्याकडे एक बोरानगरची महिला, मी ज्यावेळेस त्या बाजूला आमच्या काही ॲडमिशनच्या टेबलवर बाजूला बसलो होतो, एक बोरानगरची महिला आली. ती महिला खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. खाजगी हॉस्पिटल त्या डॉक्टरने 30,000 रुपये त्या महिलेकडून ॲडमिट करताना घेतले. तिने डाक गहाण टाकले, 30,000 रुपये डिपॉझिट भरले. 3 दिवसांनी डॉक्टरने सांगितलं की तुला 50,000 रुपये भरावं लागतील. तिचा नवरा, अपंग, लहान लहान मुलं, तिच्याकडे फक्त 1,000 रुपये राहिले. ती 1,000 रुपये तवेरा गाडीवाल्याला 1,000 रुपये भाडं दिलं. त्या गाडीवाल्याने गेटवर आणून सोडल्यानंतर ती महिला थापाटाकीत टाकीत आहे. ज्यावेळेस आत आल्यानंतर तिची मी ऑक्सिजन लेवल पाहिली, एकदम 80 खाली तिची ऑक्सिजन लेवल होती आणि एकदम घाबरलेल्या अवस्थेत होती. डॉक्टरांनी सांगितलं तुला उपचारत नाही आता. म्हणलं पो, आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं गादी टाका, तिला गादी टाकवलं, झोपवली. नंतर आम्ही तिला परत तिला जीव घातलं, फलाहार दिला आणि ती 85% ऑक्सिजन लेवल गेली. आमच्याकडे खाजगी डॉक्टरसुद्धा जे ज्यांनी या कोरोनात चांगलं काम केलं, नगरसारख्या ठिकाणचे खाजगी हॉस्पिटलवाल्या डॉक्टरांची आम्ही रात्री व्हिजिट ठेवतो. ज्यावेळेस मी दिवसभर फिरल्यानंतर माझ्या लक्षात येतं की काही पेशंट कॉम्प्लिकेटेड आहेत, त्यांना मी काही डॉक्टरांना त्या ठिकाणी दाखवित असतो. त्या डॉक्टरला दाखवलं, त्याला थोडी थोडी स्टेबल केली. ती महिलासुद्धा आम्ही त्या ठिकाणून डिस्चार्ज केली. ते धान्याच्या कट्ट्यावर बसलेलो होतो. ती महिला आली, आमच्या डॉक्टर मंडळीने पाहिलं, म्हणजे त्या नवऱ्याला आणि त्या मुलीला ॲडमिट करून घेतो. तुझा स्कोर जे असते तुला काय ॲडमिट करता येणार नाही, तुला व्हेंटिलेटर लागेल, बायपॅप लागेल. अरे ती रडती का महिला? म्हणून मी ज्यावेळेस आलो ती महिला पाहिली, ती मला पाहिल्यानंतर मला म्हणली मला काही करा, या माझ्या पुरीसाठी मला वाचवा, मला मला रडली, इतकी रडली. मी तिच्या खांद्यावर टाकलं, भिवू नको म्हणलं, काळजी नको करू. त्यांना सांगितलं ॲडमिट करून घ्या. तिला ॲडमिट करून घेते, तिला म्हणलं खाल्ली का तिने? सकाळपासून काहीच नाही खाल्लं. तिघांना जीव घातलं, मी तिथं थांबून राहिलो आणि त्या दोघांना तिथं ॲडमिट केलं. मी म्हणलं या महिला आपली ओटू लाईन बाजूला आहे, ओटू सेक्शनला. म्हणलं हिला ओटू सेक्शनला घेऊन जा. मी मागून गेलं, तिला म्हणलं आता पोटावर झोप, ओटू लावला आणि म्हणलं मी येत नाही तोवर उठायचं नाही. तिला इतकी स्टेबल केली आणि एक नेमकं 4 दिवसापूर्वी आम्ही डिस्चार्ज केला. इतक्या आनंदाने ती घरी गेली. नामदार प्राजक्त तनपुरे यांनीही या प्रसंगी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं. हे आरोग्य मंदिर चालवलेलं आहे असे डॉक्टर निलेश लंके साहेब यांनी चालवलेल्या आरोग्य मंदिराकरता आपण या ठिकाणी आज भेट देण्याकरता साहेब या ठिकाणी आले. मी जास्त आपला वेळ घेणार नाही, परंतु ज्यावेळेस या कोरोनाचं साथ आपल्याकडे आली, वाढायला लागली आणि आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं सगळ्यात जास्त महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो आपल्या सगळ्याला
याच्यामध्ये गोळ्या औषधं इंजेक्शन तर लागतातच, परंतु एक मानसिक आधार जो असतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो देण्याचं काम या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कित्येक जीव त्यांनी वाचवले. ते केवळ मानसिक आधार रुग्णालया ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी तर राज्यात सगळीकडे बघतो तर बऱ्याचदा खूप मोठे हॉस्पिटल असतील, खूप मोठ्या सोयीसुविधा असतील, परंतु एकटा पेशंट असला घाबरला की थोडा परिणाम होतो. परंतु इथं मात्र एक घरच्याप्रमाणे वातावरण आहे, सगळे घरची मंडळी आहेत आणि त्यामुळं पेशंटला या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा एक मानसिक आधार वाटतो. आमदार साहेब तर रात्रीरात्री तुमचे आम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत, डॉक्टर साहेब म्हणून ते कुठलं गोळ्या देण्याचं आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी कुणाला काय केलं पाहिजे याचा निश्चितपणे अनुभव आलेला आहे. आणि खरंच एक आधार घरच्याप्रमाणे आपल्या माणसाप्रमाणे वाटावा अशा प्रकारचा आधार आपल्या सर्वांना त्यांनी दिलेला आहे. मी आमदार साहेबांचं अत्यंत मनापासून कौतुक करतो, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि आपण सगळेजण लगेच थोड्या दिवसात एकदम चांगल्या पद्धतीनं बरे होऊन घरी जाल अशी आपण या निमित्ताने शुभेच्छा. इतके दिवस फक्त या कोविड सेंटर बद्दल ऐकत होतो, आज प्रत्यक्ष पाहिल्यावर मला आमदार निलेश लंके यांच्याविषयी अभिमान वाटला, असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले. त्यांचे सर्व जीवाभावाचे सहकारी आणि बंधू भगिनींनी गेले काही दिवस ऐकत होतो, पण आज इथं आल्यावर प्रचंड मोठा असा अभिमान मला निलेश लंकेच्या कार्याचा आज वाटला. तुम्हा सर्वांना इथं आधार देताना जवळपास 7,800 आपल्यासारखे रुग्ण इथं आले, 5,800 पेक्षा जास्त रुग्ण इथून यशस्वीपणाने परत गेले आणि आज 990 रुग्ण आज या ठिकाणी आपण सगळेजण जमलेला. आपल्या सर्वांची सेवा माणुसकीच्या भावनेतून करण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं आणि त्या व्रताशी इमानाने राहण्याचं काम गेले काही दिवस ते करतायत. मी दोनदा फोन करून सांगितलं, आज जाऊ नका. ते म्हणते नाही साहेब आज जात नाही. मी गाडी प्राजक्त तनपुरेंना आणि फाळके तात्याने म्हटले हे बाबा आपल्याला आत नेणारच, कारण त्यांच्या फोनवर जे बोलले त्यात माझ्या लक्षात आलं की हे काही खरं बोलत नाही. पण गेले अव्याजपणाने 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पासून अव्याजपणाने तुमची सेवा त्यांनी सुरू केली. लोकांचा प्रतिनिधी म्हणून एक नवा आदर्श त्यांनी महाराष्ट्रात उभा केला. आज महाराष्ट्रभर निलेश लंकेंचं नाव घेतलं जातं, ते त्यांच्या तुमच्या बद्दलच्या सेवेबद्दल घेतलं जात. आणि म्हणून आपल्या सर्वांच्यासाठी मगासपासून ज्या व्यवस्था या ठिकाणी निर्माण केल्या, ज्याचं वर्णन या ठिकाणी केलं, त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. एक चांगली सेवा सामान्य माणसाला उपलब्ध त्यांनी करून दिली. आज एखाद्याला करोना झाला कळलं की जवळचा पण त्यापासून लांब पडतो, त्याची सेवा करणं तर लांबच राहिलं. जवळचा मुलगा मुलगी भाऊ बहीण आई वडील हे सगळेच लांब जाताना दिसतात आणि मग तुला करोना झालाय तू बरा हो, डॉक्टरचं औषध घे, घरात एका खोलीत बस. ज्यांची घरं लहान आहेत त्यांनी कुठं जायचं हा दुसरा प्रश्न आहे. आणि म्हणून कोविड केअर सेंटर सारखी ही व्यवस्था आदरणीय शरद पवार साहेबांच्या नावाने निलेश लंकेंनी या ठिकाणी सुरू केली आहे. जवळपास 1,011 रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी बघता बघता त्यांनी अतिशय उत्तमपणाने सुरू केली. 5 ते 7 संध्याकाळी आपल्या सगळ्यांना मनोरंजनाचा कार्यक्रम देखील देऊन दुःख आणि वेदना विसरवून देण्याचं काम देखील त्यांनी केलं. आणि ज्यांनी मगाशी आठवणी सांगितल्या, तुम्हा सगळ्यांच्यात रात्रंदिवस निलेश लंके फिरतायत, तुम्हा सर्वांचं दुःख स्वतःला घरात दुःख झालेलं असताना देखील तुम्हा सर्वांच्या दुःखाबरोबर राहण्याचं काम ते करतायत. या भेटीमध्ये जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवादही साधला. आपल्या पारनेरकरांनाच नाही तर नगर जिल्ह्यातल्या आणि आसपासच्या गोरगरिबांना या ठिकाणी कोविड सेंटर उभा करून ऑक्सिजनची व्यवस्था करून
CCC नाही तर कोविड हेल्थचं काळजी घेणारी सेंटर या ठिकाणी उभं केले. शरद पवार साहेबांचं नाव याला दिलेलं आहे आणि 14 एप्रिलपासून ते इथं आलेल्या जवळपास 7500 लोकांची सेवा त्यांनी केलेली आहे. फार मोठ्या प्रमाणात या कोविड सेंटरला सामान्य माणसांनी प्रतिसाद दिलेला आणि एकही रुपया कोणाचा खर्च न होता या ठिकाणी आलेला पेशंट औषधासह त्याची पूर्ण सेवा करून त्याला बरं करून परत पाठवण्याचं काम निलेश लंके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं आणि मला वाटतं की हे एक आदर्श काम. सर आपण प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.